खानदेशात स्वच्छ भारत मिशन अयशस्वी झाल्याचं दिसतंय, त्यामागची भरपूर कारणं आहेत, पण मुख्य कारण दुष्काळ असं सांगितलं जात आहे। अशा परिस्थितीत खानदेशात स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज आहे। युनिसेफ आणि फेजीकडून आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेत स्वच्छ भारत मिशन उपक्रमात खानदेश मागे पडल्याचं समोर आलं। ज्यावेळी जी 24 तासनं यामागील कारणांचा शोध घेतला, तेव्हा यामागं दुष्काळ हे एक कारण असल्याचं समोर आलं। घरात शौचालय असावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र दुष्काळामुळे हाती पैसाच नाही, मग शौचालय बांधायचं कसं असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जातोय। पोटापाण्यासाठी गुजरातला जाण्याचा पर्याय या भागातल्या नागरिकांनी अवलंबलाय। जिथं पोटासाठीच मरमर करावी लागते, तिथं शौचालयासाठी पैसे आणायचे कुठून? त्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या भागातल्या दुष्काळाकडे गांभीर्यानं पाहिलंच गेलं नाही। मग अशा परिस्थितीत मिशन यशस्वी होणार कसं असाही सुरुमटतोय। संडासाची सोय करतात, शौचालय प्रत्येक घराला, घराचं बांधकाम केलं तर शौचालय व्हायलाच पाहिजे असं सांगतात। शौचालय बांधून त्याला पाण्याची सोय नाही, प्यायला पाणी मिळत नाही। लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता दिसते। ग्रामपंचायत सदस्य वित्त आयोगाच्या निधीवर डोळा ठेवून आहेत, त्यामुळं थोडीच गावं हागणदारी मुक्त झाली आहेत। काही गावांनी केवळ निर्मलचा डंकाही वाजवून घेतला। प्यायला पाणी नाही, चालायला रस्ता नाही, इतर आरोग्य व्यवस्था नाहीत। अशा परिस्थितीत शौचालय बांधायचं हे विरोधाभासी चित्र असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे। आम्हाला थंडच बांधले ताई, पाणी ना टाकला तर थंडच बसूत का डबा तरी ना पैसा काय करू, पाणी ना डबा काय खाली डबा तरी जाईत। मग स्वच्छ भारत मिशन यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग जितका गरजेचा आहे, तितकंच यात लोकप्रतिनिधींनीही लक्ष देत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यास खानदेशचा विकास होऊ शकेल। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, अशा ठिकाणी स्वच्छ भारतचं स्वप्न हे किती मृगजळासारखं आहे हे स्पष्ट होतं। एकीकडे सरकार शौचालय बांधण्यासाठी भर देत आहे, तर दुसरीकडे भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे लोक या योजनेचा मात्र निषेध करताना दिसत आहेत। सरकारला कुठेतरी या गोष्टीचा विचार करणं क्रमप्राप्त आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।